मित्रांनो पाठीमागील पाठामध्ये आपण साहित्याची ओळख करून घेतलेली आहे. या पाठामध्ये आपण प्रत्यक्ष आघाडी कशी बनवायची ते पाहूया. बरोबर, यासाठी साहित्य तर तुम्हाला माहितीच आहे, सर्वांना साहित्य माहिती. आता आपण प्रत्यक्ष कशी सुरुवात करायची बघ. करण्यासाठी तयार करण्यासाठी याला गम लावायचा म्हणजे फेविकॉल लावायचा दोन्ही बाजूने आणि ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने घालायचं आणि घातलं की हे ऑटोमॅटिक चिटकल्या जातं म्हणजे बाजूला ते डबे सरकणार नाहीत. आगगाडीला काय असतात, डबे असतात की नाही. कोण कोण बसला आगगाडीमध्ये बसला, वा वा छान छान. हे अशा पद्धतीने आगगाडीचे काय झाले, डबे तयार झाले. आता आपल्याला काय करायचंय, ह्याच्या खालच्या बाजूला आगगाडीला चाक असतात की नाही, नसतात असतात. कसले असतात चाक, असे गोल गोल, बरोबर असतात ना. आगगाडीने प्रवास केलाय ना तुम्ही, वा वा छान छान. हे जे रोल बनवलेत आपण, ते आपण प्रत्यक्ष रोल कसे बनवायचे हे बघा. आपण वेळ जाऊ नये म्हणून अगोदर बनवले, हे अशा पद्धतीने मोडून घ्यायचं, फोल्ड करायचं आणि ह्याला काय करायचं, असं गोल करून घ्यायचं. हे बघा असं गोल झालं की आपल्याला हे गोल सटकू नाही किंवा निघू नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या तोंडाशी गम लावायचा, फेविकॉल लावायचा आणि ह्याला चिटकवायचं. असं चिटकवलं की हे असं मजबूत होतं आणि हे रोल काय होत नाही, निघत नाही. तर हे अशा पद्धतीने आपण बाजून बाकीचे करून घेतलेले आहेत. ह्याला गम लावलं की ह्याला आपल्याला काय करायचंय, चिटकवायचे. असे चाकाचे व्यवस्थित आले पाहिजेत सगळे. हे झाले आगगाडीचे चाक तयार. आता आपल्याला पुढचं इंजिन तयार करायचंय. बरोबर, हे जे आहे गाडी पेटीचा खालचा भाग आपण कमी केलाय, उंच हे इंजिन दिसू नाहीये म्हणून आपण गाडी पेटीचा काही भाग कमी केलेला आहे. हे झालं आपलं इंजिन. त्याला छान दिसण्यासाठी आपल्याला काय करायचंय, पट्टी लावून घ्यायची आहे. याला गम लावून घेऊया आपण. आता ही पट्टीवरनं चिपकून घ्यायची ह्याला. इथलं चिटकू. आता यानंतर त्याचा वरती इंजिन निघण्यासाठी ट्रॅक्टरला धूर निघण्यासाठी असतं की नाही वरती, बरोबर सिलेंडर. तसं ह्याला देखील धूर निघण्यासाठी वरती एक आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. आता हे जे आहे ह्याला काय म्हणायचं, काय हे कापूस, त्याचा आपल्याला काय तयार करायचंय, धूर. बरोबर की नाही, धूर दिसला पाहिजे ना गाडीतून. आता हे धूर दिसण्यासाठी आपल्याला ह्याच्या अशा पद्धतीनं कापूस घालायचा आहे. बरोबर, आता हे आकर्षक दिसण्यासाठी हे आपल्याला काय करायचंय, पुढं एक आपल्याला लाईट तयार करायची आहे. रेल्वेला लाईट असते नाही, असते ना.
तर ही अशा पद्धतीने काय झाली आपली ट्रेन तयार. सगळेजण बसून जाऊया आपण कुठेतरी सहलीला सगळे बसून जाऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही देखील काय करायची घरी अशाच काळी पेटीचे काय करायची बनवायची बरोबर. आई वडिलांच्या किंवा कोणाच्या तरी मदतीने तुम्ही ही अशी एक आगगाडी उद्या येताना शाळेमध्ये बनवून आणायची. धन्यवाद.